पुन्हा एकदा आपले स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडे. आज आपल्यासोबत आहेत एक माझे पर्सनल फेवरेट ऍक्टर प्रवीण तरडे साहेब, जे फक्त एक अभिनेते नाही तर अभिनेते, लेखक, दिग्दर्शक सगळेच आहेत. तर सर, आपण आजचा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आमच्या प्रेक्षकांतर्फे आणि माझ्यातर्फे मुळशी पाटण सुपरहिट झाल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू थँक्यू. प्रेक्षकांना भरपूर आवडलाय, पण हाऊसफुल, सगळीकडे हाऊसफुल जातोय मूवी, आणि त्यासाठी आज स्पेशल आपण त्याबद्दल नाही बोलणार आहोत, भरपूर काही आहे आपल्याकडे बोलायला. तर प्रश्नांपासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर तुम्ही एक लॉयर आहात, ही एक क्रिमिनल लॉयर, तर या क्षेत्रात अभिनय, चित्रपट, नाट्य क्षेत्रात कसं? मुळात नाटक क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे पुरुषोत्तम करंडक इंटर कॉलेजियट कॉम्पिटिशन. मी MBA LLB करत असताना माझा संबंध आला या स्पर्धेशी. ही स्पर्धा मी 1999 साली जिंकली, ज्यावेळी मी लॉला होतो, आणि तेव्हा त्यानंतर मीच माझं पॅशन, माझं प्रोफेशन केलं आणि मी फिल्म इंडस्ट्रीत आलो. त्यामुळं वकिलीचा फायदा आणि MBAचा, दोन्ही मॅनेजमेंट आणि लॉ या दोन्हीचा फायदा या क्षेत्रात मला खूपच होतो. कारण कायदा माहिती असल्यामुळं मुळशी पॅटर्न सारखे सिनेमे हे लिहायला खूप सोपे जातात, अप्रतिम होतात, आणि मॅनेजमेंट स्किल असल्यामुळं इतकं अवघड शूटिंग्स काही हजार लोकांना घेऊन पार पडणंही सोपं जातं. त्यामुळं वकील मी नाटकाच्या स्पर्धेमुळं वकील असूनही लेखक, दिग्दर्शक, निर्माता झालो, आणि आता त्याच वकिलीचा फायदा या क्षेत्रात सिनेमा करताना मला खूप होतो. तर पुण्यातील पुरुषोत्तम करंडक याच्याशी म्हणजे जुनं नातं आहेच. हो, खूपच जुनं नातं आहे. पुरुषोत्तम करंडक मी स्वतः जिंकलेला आहे. पुरुषोत्तम करंडक मधली रायटर, डिरेक्टर, ऍक्टर ही सर्व अवॉर्ड्स मी जिंकलेली आहेत. खूप स्ट्रॉंग टीम होती माझी LLB ला असताना, LIS लॉ कॉलेजला. कारण माझ्या टीम मधले अनेक कलाकार आता फिल्म इंडस्ट्रीत आहेत. सुकृत खुडे, जो आता खूप मोठा ऍडव्होकेट आहे, रामगोपाल वर्मा असेल, अमिताभ बच्चन साहेब असतील, सगळ्यांचं तो लीगल डिपार्टमेंटचं काम पाहतो. या सिनेमाला खूप मोठा लीगल प्रॉब्लेम आला होता, आणि तो लीगल प्रॉब्लेम त्या माझ्या मित्रांनी सोडवला. म्हणजे LLB चीच माझी नाटकाची पुरुषोत्तमची टीम आता वेगवेगळ्या पद्धतीनं मला या सिनेमामध्ये मदत करते. सिनेमात जर लीड रोल केलाय एक पिट्या म्हणून आहे, पिट्या भाई, तो सुद्धा ILSचाच आहे, त्यावेळी माझ्याबरोबर कॉलेजला होता, तोच आता या नाटकात पण आहे. त्यामुळे मानस शिंदे, सुकृत खुडे, रमेश परदेशी म्हणजे पिट्या, ही सगळे माझे मित्र लॉ कॉलेजचे. आजही आम्ही एकत्र आहोत, आणि मुळशी पॅटर्न उभं राहण्यात माझ्या त्या लॉच्या टीमचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे जर तुम्हाला ऍक्टर व्हायचं असेल तर लॉ करा. ILS लॉ कॉलेजचे बरेच हे चांगले ऍक्टर, रायटर, डिरेक्टर झाले. तर तिथून म्हणजे पुरुषोत्तम करंडक, इफ यू हॅव टू बिकम अ गुड ऍक्टर, तर पुरुषोत्तम करंडक त्याच्याशी एक चांगलं नातं जोडा, आणि त्याबरोबर ILS मधून लॉ करा. आणि नाही, माझ्या सिनेमाचे मी जेवढे सिनेमे लिहिले, मग रेगे असेल, रेगे नंतर देऊळबंद असेल किंवा आता असेल, यातले जे हिरो आहेत, लीड रोल, हे कंपल्सरी पुरुषोत्तमचे बेस्ट ऍक्टरच लागतात, तरच मी त्यांना घेतो. मोहन जोशी माझ्या प्रत्येक सिनेमात असतात. मोहन जोशी सुद्धा बेस्ट ऍक्टर आहेत पुरुषोत्तम करंडकचे. त्यामुळे ओम भुतकर असेल, आरव वेलणकर असेल, हे सगळे कलाकार, किंवा माझी बायको स्वतः पुरुषोत्तमची बेस्ट ऍक्ट्रेस आहेत दोन वेळा, तर हे सगळे माझ्या सिनेमांमध्ये तुम्हाला दिसतात. देवेंद्र गायकवाड हा पुरुषोत्तमचा केशवराव दाते विनर आहे. त्यामुळे मजा असते की पुरुषोत्तमचे संस्कार सिनेमात चांगले वाटतात. बरोबर, पुरुषोत्तम करंडक आय थिंक की ऍक्च्युली नाट्यक्षेत्रातला एक अविभाज्य भाग आहे. 100%. तर त्याशिवाय मला नाही वाटत काहीच होऊ शकत नाही. हे सगळं तर झालं आपलं नाटक आणि अभिनय ह्याच्याबद्दल, पण फर्जंद मूवी जेव्हा आला होता तेव्हा आपण फेसबुकवर एक पोस्ट केला होता की कोणत्याही चॅनलशी संबंध नाहीये, कोणत्याही वय झालेला हिंदीतून असलेला स्टार नाहीये, आणि अजय अतुल यांचा संगीत नाहीये. तर त्या पोस्ट बद्दल काय सांगायला? ती पोस्ट मी यासाठी टाकली होती. कसं आहे मराठीमध्ये आजकाल कुठल्या तरी चॅनलचं जर बॅकिंग असेल तर सिनेमे चालतात. किंवा आता माधुरी दीक्षित आली, तिने केवढं त्यात काय मला तिचं काय अजिबातच आवडलं नव्हतं त्या सिनेमामध्ये. पण हिंदी सिनेमातल्या एखाद्या जुन्या सिनियर आर्टिस्टला घ्यायचं आणि मराठी सिनेमे काढायचे आणि मग ते मराठी प्रेक्षकांवर लादायचे, अशी एक आपल्याकडं ते ज्याला मला एक दोन वेळा ते जाणवलं. तसं माधुरीचे हिंदी सिनेमे आपण किती डोक्यावर घेतलेले आहेत,
पण तेवढ्यासाठी तिने तिला मराठीत अनाथात खरं जर तिने ज्यावेळी तिचा तेजब आणि दिल आला होता त्या काळात जर तिने मराठी सिनेमा केला असताना तर आपण तिचं कौतुक केलं असतं. पण आता सगळं झाल्यानंतर मग मराठीत यायचं आणि आम्ही बघा मराठीला कसे मोठे दिवस तर मराठीला गरज नाही अशा कोणाची. मराठी फिल्म इंडस्ट्री खूप मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. एकापेक्षा एक दर्जेदार लेखक दिग्दर्शक अभिनेते आहेत त्यामुळं ती पोस्ट मी त्या बाबतीत केली. आणि अजय अतुलचं ते मी गमतीने टाकलं होतं ते स्वतः कॉलेज काळापासूनचे आम्ही एकदम जवळचे मित्र आहोत की अजय अतुलचं म्युझिक असलं तर पिक्चर हिट जातोच म्हणजे ते काय ते बोलायला नको कारण खूपच मोठे संगीतकार आहेत. त्यांनी बघ आधी मराठी केलं मग आता हिंदीत गेलेत त्यामुळे त्यांचं खूप कौतुक आहे आणि ते हिंदीमध्ये पीकवर असतानाही मराठीत काम करतायत ह्याचंही जास्त कौतुक आहे. असं नाही की त्यांनी सुरुवात हिंदीपासून केली मग परत मराठीकडं काय मला मराठीच्या कुठल्या कार्यक्रमालाही माधुरी आलेला आठवत नाही छोट्या मोठ्या. पण त्यावेळी ती लाडकी अभिनेत्री होती आजही आहे पण तिचं भांडवल करून आणि ती कमबॅक झाली ना आता आम्ही मराठीला कसे बरे दिवस आणतो हे म्हणणं मला ते खटकलं होतं म्हणून मी ती पोस्ट केली होती. म्हणजे ते ऍक्च्युली असं झालं की मराठी सिनेमावर उपकार केल्यासारखं उपकार केले असेल गरज नाही मराठी सिनेमाला त्या लोकांची. अरे आमचं नाना पाटेकर नाही का मराठी सिनेमात मराठी सिनेमे केले आणि मग हिंदी सिनेमे केले ना आधी माफीचा साक्षीदार आला मग परिंदा तर असा नाना पाटेकर आमचं प्राईड आहे ना. तर मला म्हणून ते मी स्टेटमेंट त्यावेळी त्या पद्धतीने केलं. एक ऑफ द ट्रॅक प्रश्न विचारायचं होतं की तुमचे तुमच्या वडिलांचा जेव्हा 75वा वाढदिवस होता तेव्हा तुम्ही एक त्यांना एक कृतज्ञता पत्र असं लिहिलं होतं तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा जाणून घ्यायला खूप आवडेल. माझे वडील मूळचे शेतकरी मुळशी तालुक्यातले आणि मुळशी तालुक्यामध्ये शेती करता करता त्यांनी शिक्षण केलं खूप शिक्षण घेतलं. त्यावेळी माझे वडील रोज काहीतरी 30 किलोमीटर जाऊन येऊन म्हणजे 15 किलोमीटर चालत जायचे 15 किलोमीटर चालत यायचे असं त्यांनी मुळशी तालुक्यामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी ते शिक्षण एवढं कष्टातन पूर्ण केलं म्हणून आज आमची सगळी जनरेशन आम्ही सगळेच बहीण भाऊ एवढे उच्च शिक्षित आहोत आणि या क्षेत्रात काम करतोय. तर मुळशी तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील आमच्या ते शेतकरी वडिलांनी आम्हाला या स्टेज पर्यंत आणलं. माझे वडील स्वतः निर्व्यसनी आम्हाला निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिला. माझे वडील खूप व्यायाम करायचे मल्लकाम खेळायचे म्हणून आमच्यावर व्यायामाचे संस्कार आहेत. त्यामुळं कसं आहे की आपण ऐकतो की मोठमोठ्या सेलिब्रिटीची मोठमोठ्या लोकांचे कार्यक्रम 75चे पण एक कुटुंब शून्यातून मुळशी सारख्या तालुक्यातून आणून एवढ्या मोठ्या लेवलला करणाऱ्या माझे वडील हे मला सगळ्यात मोठे आयडॉल आहेत माझे म्हणून त्यांचा 75चा कार्यक्रम कृतज्ञता व्यक्त करून मी साजरा केला. आणि एक मुळशी बॅटन बद्दल हा एक प्रश्न ऍक्च्युली परत एक ऑफ द ट्रॅक प्रश्न आहे पण इट इज अबाउट द मूवी की आजकालच्या यंग जनरेशन मध्ये जेवढं मी बघते कमीत कमी बाहेर की मुळशी म्हणाली की एक पिकनिक स्पॉट आहे की चला मुळशीला जाऊ काही नाही तर रविवारी काय करायचं तर मुळशीला जायचं. पण या मूवीद्वारे आपण त्यांना काय सांगतोय मुळशी बद्दल ऍक्च्युली की एक पिकनिक स्पॉट नसून काय आहे. मुळशी तालुका हा सेनापती बापटांनी केलेला एक मुळशी सत्याग्रह होता. खूप गाजला होता त्यावेळी मुळशी धरण ज्यावेळी बांधलं आणि अनेक लोक विस्थापित झाले त्या धरणाच्या ह्याच्यात. मुळशी तालुक्याची खरी ओळख ती नंतर मुळशी तालुक्याची ओळख आहे की वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज हे दोन व्यक्तिमत्व ही मुळशी तालुक्याचे आयडॉल आहेत. आमचे वडीलही वारकरी संप्रदायातले आहेत माझे आजोबा वारकरी संप्रदायातले आहेत माझी आई आजही ते पंढरपूरला चालत जातात पुण्यातून पंढरपूरपर्यंत वारीच्या दरम्यान. मुळशी तालुक्याची ओळख आहे पहिलवानची. महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्यामध्ये मुळशी तालुक्यातले मामासाहेब मुळांचा वाटा खूप आहे. तर ही मुळशी तालुक्याची आयडेंटिटी आहे. डेव्हलपमेंटमुळे आमच्याकडे थोडीशी सुबत्ता आली त्या सुबत्तेतून गुन्हेगारी निर्माण झाली. ही मधल्या काळात ज्या गोष्टी झाल्या ही ओळख वाटू लागली होती सगळ्या देशाला आणि ती पुसण्यासाठी मी मुळशी पॅटर्नची निर्मिती केली. आणि इट्स नॉट अ स्टोरी ऑफ एनी डिस्ट्रिक्ट इट्स अ स्टोरी ऑफ नेशन असं मी म्हणतो. कारण जे गुडगावमध्ये झालं जे चेन्नईत झालं जे ओरिसामध्ये झालं जे भोपाळला झालं तेच मुळशीत झालं. मी फक्त एक ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते मानलं जगासमोर. तर आता देऊळगंध एक धार्मिक सिनेमा होता आणि मुळशी पॅटर्न हा एक सामाजिक प्रश्न मांडणारा सिनेमा. तर आता ह्याच्या पुढचे आगामी प्रोजेक्ट कुठले आहेत. सगळ्यात पहिलं माझा आगामी प्रोजेक्ट म्हणजे देऊळगंध पार्ट 2.
हा खूप मोठा अध्यात्माबरोबर सोशल मेसेज असेल त्यात शेती आणि अध्यात्म हे मी नातं मानतोय की अध्यात्मातली शेती जर समजून घेतली प्रत्येक शेतकऱ्याने, कारण प्रत्येक शेतकरी हा अध्यात्म जपतो असं मला म्हणायचंय, कारण काहीतरी पेरायचं आणि ते उगवून आणायचं हे परमेश्वराशी रिलेटेडच कार्य आहे. जसं परमेश्वर जन्म देतो आपण म्हणतो, परमेश्वर सगळं निर्माण करतो, परमेश्वर हे सगळं करतो, तसंच शेतकरी करतो. त्यामुळे शेतकरी ॲज अ इक्वल टू परमेश्वर आहे असं मी त्या सिनेमातून सांगतो. आणि जर शेतकरी ॲज अ इक्वल टू परमेश्वर असेल तर शेतकऱ्याला आत्महत्या करायचा अधिकार नाही. जर तू काहीतरी निर्माण करत असशील तर तू स्वतःला संपू कसं काय शकतोस असा प्रश्न आपण त्यातनं मांडणार. प्रवीण तरडे हे ना म्हणलं की आर 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 खतरनाक हे ऐकावंच लागतं, तर काय ह्याचं नेमकं समीकरण काय, कुठून आलं हे आर 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 खतरनाक? आर 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 खतरनाक ही माझी आयडेंटिटी झालेली आहे जवळजवळ. कसं आहे की कॉलेज काळामध्ये एकांकिका बसवताना मला ना काही शब्द बोलायची खूप सवय होती, म्हणजे जगात एक नंबर, लय भारी असं मी पूर्वी म्हणायचो, किंवा लय डेंजर असे शब्द ते त्यातलाच खतरनाक. म्हणजे ज्यावेळी मी कुंकू आणि पिंजरा सिरियल लिहायचो त्या काळात हे आर 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 खतरनाक हा माझा शब्द मला बोलायची सवय होती. आणि सतत माझ्या तोंडात ते शब्द यायचं, खतरनाक, खुंखार असं बोलायचो मी. तर डॉक्टर निलेश साबळे जे चला वैद्य करतात ते आणि मी रूम पार्टनर आमच्या स्ट्रगल काळात, तर तो त्याचं त्याचं काम करत असायचा. आणि डॉक्टरला एक सवय होती, तो खूप ऑब्झर्व करायचा. तो एक तर जास्त बोलत नाही कोणाशी, शांत असतो आणि सतत त्याचं लिखाण त्याचा त्याचा विचार चालू असतो. तर मी सतत बोलत असायचो आणि ते माझ्या बोलण्याची ती स्टाईल ती लकब त्यांनी जशीच्या तशी ती लक्षात ठेवली आणि चला हवे म्हणजे त्यांनी ती वापरली आणि खतरनाक म्हणूनच सगळं होतं. तर एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या डान्सच्या स्टाईल मध्ये खतरनाक. तर हे तर झालं सगळं, आता आपण सिनेमाबद्दल बोललो, आपण तुमच्या पुरुषोत्तम करंडक बद्दल बोललो, तर एक छोटासा गेम आहे आपल्या शोचा एक, ज्याने आपण नॉर्मली शो एंड करतो. आणि या गेम मध्ये मी तुम्हाला काही बॉलिवूड कॅरेक्टर्सचे नावं सांगणार, ज्यांनी काही रोल्सचे नावं सांगणार, आणि त्या कॅरेक्टरवर आपले मराठी ऍक्टर कुठले सूट होतात हे तुम्ही मला सांगायचं. आणि हे रॅपिड फायर असणार. तर पहिला कॅरेक्टर रईस, शाहरुख खान रईस. शाहरुख खान अंकुश चौधरी. अंकुश चौधरी एकदम पटकन. मन्या सुर्वे. कश्मीर माझे. क्रांतिवीर मध्ये प्रताप. मी स्वतः. आणि सरकार. सरकार महेश मांजरेकर. सरकार महेश मांजरेकर. दॅट वॉज व्हेरी क्विक. धन्यवाद सर, थँक्यू सो मच आमच्या शो वर आल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एकता. थँक्यू सगळ्या प्रभातच्या रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. मुळशी पॅटर्न नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण विठ्ठल तरडे म्हणजे तुमचा आर 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 खतरनाक. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभात आणि पाहत राहा शब्दांच्या पलीकडले.